नमस्कार, मी वृषाली पाटील आणि आपल्यासोबत आहे आपला यशस्वी विद्यार्थी सोनित सिसोलीकर. हाय सोनित, कसा आहेस? सर्वप्रथम आपल्या संस्थेकडून तुझं खूप खूप अभिनंदन. तुला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल, तसंच नासाकडून आपली CIS एक्झाम झाली किंवा कॉम्पिटिशन झाली त्या कॉम्पिटिशनमध्ये तुला मिळालेल्या यशाबद्दल. तुझे जे वर्गमित्र आहेत किंवा तुझे जे बालमित्र आहेत ते तुझ्याबद्दल काही जाणू इच्छित आहेत, त्यासाठी तुझ्याबरोबर थोडे प्रश्न शेअर करायचे आहेत. सो पहिल्यांदा तुझ्या कॉम्पिटिशनबद्दल आम्हाला काय सांगशील तू? ही जी कॉम्पिटिशन होती ही नासातर्फे आयोजित केली होती. तर याच्यात आपल्याला एक एक्सपेरिमेंट डिझाईन करायचं असतं आणि 4 cm x 4 cm एका क्यूबमध्ये ते बसवायचं असतं. ओके. आणि जर आपला हा एक्सपेरिमेंट आणि राईटअप हे सिलेक्ट झाले तर आपल्याला हे नासाच्या स्टेशनमध्ये कोलंबियाला पाठवायचे असतात आणि तिथून ते स्पेसमध्ये जातात स्ट्रॅटोस्फियरच्या वर. अच्छा. तर हे तर साऊंडिंग रॉकेट्सतर्फे जातात किंवा एक मोठा स्पेशल वेदर बलून असतो त्याच्यातून हे क्यूब्स जातात. तर मला या कॉम्पिटिशनबद्दल नासाच्या वेबसाईटवरून कळालं. अच्छा. आणि त्या वेबसाईटमध्ये स्टुडंट्ससाठीचा एक सेक्शन असतो, त्यामध्ये अशा कॉम्पिटिशन्ससाठीच्या अनाउन्समेंट्स असतात. अच्छा. आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी तुझं ट्विटरवरून खूप कौतुक केलं, त्याबद्दल तू काय सांगशील? मला खूप छान वाटलं की माननीय पंतप्रधानांनी कौतुक केलं आणि हा अवॉर्डसुद्धा मिळाला. तर मी खूप मला खूप प्रेरणा मिळाली या सगळ्यातून की अजून पुढे जावं, अजून भरपूर संशोधन करावं आणि ही फक्त सुरुवातच आहे आणि हा पहिला टप्पा मी गाठलेला. नक्कीच नक्कीच. तर तुझी ही जी संशोधनाची सुरुवात आहे याच्यामध्ये तुला सर्वात जास्त मदत कोण करत आहे? माझे आई बाबा सगळ्यात जास्त मदत करतात आणि डॉक्टर रेमंड दुरेस्वामी सर हे पुणे युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत जिओलॉजी. तर ते मला जिओलॉजीच्या एक्सपेरिमेंटसाठी आणि रिअल रिसर्चसाठी भरपूर मदत करतात. नक्कीच. आणि शाळेचा जो स्टाफ आणि शाळेची मॅनेजमेंट जे आहे तर हे सुद्धा मला खूप मदत करतात आणि मला जेव्हा असे बरेच रिसर्च करायचे असतात एक्सपेरिमेंट करायचे असतात तर त्यासाठी मला लीड देण्यासाठी सुद्धा मदत करतात. अच्छा. तर तुझा जो अभ्यास आहे शाळेतला तो अभ्यास आणि हे संशोधनाचं काम या दोन्ही गोष्टी तू कशा प्रकारे मॅनेज करतोस? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शाळेतले शिक्षक शिक्षिका मला हे सगळं मॅनेज करण्यासाठी भरपूर मदत करतात आणि टाईम मॅनेजमेंट भरपूर करावं लागतं यासाठी. तर मी बुलेट जर्नलिंग म्हणून एक पद्धत असते तर ते वापरतो आणि त्यामध्ये आपल्याला रोज काय काय करायचं असतं तर त्या कामांची यादी एका विशिष्ट प्रकारे लिहायची असते. अच्छा. तर तुझं हे जे संशोधन आहे या संशोधनासाठी तुझ्यासाठी कोण प्रेरणास्थान बनले? डॉक्टर हॅरिसन श्मिट हे पहिले जिओलॉजिस्ट किंवा शास्त्रज्ञ होते ज्यांना चंद्रावर जाण्याची संधी मिळाली. अच्छा. आणि डॉक्टर रिचर्ड फेंगनर हे फिजिसिस्ट होते USA. आणि भारतातले एक ॲस्ट्रोफिजिसिस्ट डॉक्टर जयंत नारळकर तर यांच्याकडून मला भरपूर प्रेरणा मिळते रिसर्चसाठी आणि साहित्यासाठी. नक्कीच नक्कीच. तर भविष्यासाठी तुझ्या काय योजना आहेत? मला भविष्यात जिओलॉजिस्ट व्हायचं आहे आणि प्लॅनेटरी जिओलॉजीमध्ये मला स्पेशलायझेशन करायचं आहे म्हणजे दुसऱ्या ग्रहांवर कशी जिओलॉजी असते कसे रॉक्स असतात आणि
कशा प्रोसेस असते ते करत असतात त्याचा अभ्यास तुझ्या अनुभवावरून. अच्छा, लेटेस्ट एक असं आहे की नासाची एक कॉन्फरन्स असते लुनारायण प्लॅनेटरी सायन्स. अच्छा, तर ही कॉन्फरन्स रिअल सायंटिस्टसाठी असते. ओके, त्यात माझा एक रिसर्च होता चंद्रावरच्या नावावर क्लोज करतो. अच्छा, आणि हा जो रिसर्च आहे हा मी लॉकडाऊनमध्येच केला होता आणि हा सिलेक्ट झाला त्या कॉन्फरन्ससाठी. तर तो मी मिड मार्चमध्ये प्रेझेंट करणार. नक्कीच नक्कीच. तर तुझा हे हा जो अनुभव आहे या अनुभवावरून तू तुझ्या बालमित्रांना किंवा वर्गमित्रांना काय सांगू इच्छितोस? त्यांना जर रिसर्च करायचा असेल पुढे किंवा असे जिओलॉजी एक्सपेरिमेंट्स करायचे असतील तर ते छोट्या फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट्सवरून सुरुवात करू शकतात आणि त्याच्यातून मग आयडिया घेऊन पुढे रिसर्च करू शकतात. आणि याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुतूहल जागृत झालं पाहिजे आणि आपल्याला कशाही बघताना कुतूहल वाटलं की तो आपला रिसर्च टॉपिक होऊ शकतो. हो हो, तर आपले जे मित्र आहेत आपल्या ज्या वर्ग मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तुझ्या या माहितीचा नक्कीच फायदा होईल अशी आपण आशा धरूया. आणि तू ते येऊन तुझी जी माहिती आहे ती सांगितलास त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.